बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातली. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातल्या घराबाहेर मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे. ओबीसींसंदर्भात आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर घरावरती मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आव्हाडांच्या घराबाहेर सध्या गर्दी केली आहे. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात इथं वादही झाल्याचं कळत आहे. ओबीसींसंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानानंतर त्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता आणि त्या पार्श्वभूमीवर सध्या हा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आलाय. अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अक्षय, सध्या त्यांच्या निवासस्थानाबाहेर कसं वातावरण दिसतंय? पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जो वाद झाला तो नेमका कशामुळे झाला? सध्या जितेंद्र आव्हाड यांच्या घराच्या बाहेर एक QRT टीम आहे, एक रायट कंट्रोलची टीम आहे आणि स्थानिक पोलिसांचे असंख्य पोलीस इथे सध्या उपस्थित आहेत. आपण पाहताय समोर जितेंद्र आव्हाड यांचा बंगला आहे आणि त्या बंगल्याकडे जाणारा जो विव्याना रोडच्या बाजूचा हा जो रस्ता आहे तो रस्ता सध्या पोलिसांनी ब्लॉक केला आहे. इथे आत्मने कोणालाही सोडण्यात येत नाही, मात्र जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना पोलीस हे आत्मने सोडत नाही आहेत, कारण की हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, त्यांना पोलीस परत पाठवत आहेत. अनेक कार्यकर्ते सकाळपासून इथे आले होते, मात्र त्या कार्यकर्त्यांना पोलीस आत्मने सोडत नाही आहेत, कारण गेल्यावेळी आपल्याला माहिती आहे अभाविपचा असाच एक मोर्चा आला होता आणि त्यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि अभाविपचे कार्यकर्ते यांच्यामध्ये खूप मोठा राडा इथे झाला होता. याच ठिकाणी तो राडा झाला होता आणि आता पुन्हा एकदा या ठिकाणी पोलीस जो आहे ते फौजपाटा त्या ठिकाणी दिलेला, त्यांनी संरक्षण दिलेलं आहे आणि हा राडा होऊ नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत. जवळजवळ 100 पोलीस सध्या या संपूर्ण परिसरामध्ये आहेत आणि जो मोर्चा येणार आहे तो पुण्यावरून येणार आहे असं आव्हाड यांनी ट्विट केलं होतं. त्याचबरोबर 2 बस येणार आहेत, एक माझीवाडा नाकाच्या इथे उतरणार आहे, दुसरी बस जी आहे ती कॅडबरी जंक्शनच्या इथे उतरेल असं सांगण्यात येतं आहे. सध्या तरी जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या घरी नाही आहे, ते जी मीटिंग चालू आहे YB चव्हाणला त्या YB चव्हाणच्या मीटिंगच्या इथे सध्या ते गेलेले आहेत. मात्र त्यांच्यावर बरोबर जे फोनवरून बोलणं झालं होतं त्याच्यानुसार हे असं कळलं की ते पुन्हा एकदा याच घरी येणार आहे, इथेच येणार आहे दुपारपर्यंत. त्यामुळे हा फौजपाटा जो आहे तो दिवसभर इथे केला जाऊ शकतो. आज दिवसभरात कधीही इथे आंदोलन होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळेच हा फौजपाटा आता पोलिसांचा इथे दिलेला आहे. सगळी जबाबदारी जी आहे ती पोलिसांवर आव्हाड यांनी टाकलेली आहे की त्यांनी आता या सगळ्याची जबाबदारी घ्यावी आणि संरक्षण द्यावं असं त्यांनी स्वतः ट्विट केलं होतं आणि आता त्यानुसार पोलीस जे आहेत ते ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत आणि इथे कोणालाही आत्मने सोडलं जात नाही, प्रत्येकाची तपासणी केली जाते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबरोबर मात्र पोलिसांची भाषाभाषी होती, कारण की ते कार्यकर्ते इथे जमायला सुरुवात झालेली. प्रज्ञा, अक्षय, या सगळ्या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुझ्याकडून घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान ओबीसींसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या घरावरती मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता आणि त्यावरती जितेंद्र आव्हाड यांनी काय ट्विट केलं होतं पाहूया. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट असं आहे, माझ्या घरावर मोर्चा येणार आहे असं समजलं, त्यासाठी 2 बस पुण्याहून मागवण्यात आल्या. एकाला सांगितलं आहे की माझीवडा नाक्यावर उतर आणि दुसऱ्याला कॅडबरी जंक्शनजवळ उतरायला सांगितलंय. पोलिसांनी वेळेस बंदोबस्त करावा अन्यथा जय भीम, असे एक सूचक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे. तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ज्या वक्तव्यावरून वादाला पेव फुटलाय ते वक्तव्य नेमकं काय होतं तेही पाहूया. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.